10 वर्षात कधी मुलाखत दिली नाही, महाराष्ट्र आपल्या हातातून चाललं लक्षात आल्यानं नरेंद्र मोदी मुलाखत द्यायला यांची वेळ आली. हा शरद पवार उद्धव ठाकरे यांचा विजय आहे. पक्ष फोडून उद्धव ठाकरेंबद्दल नरेंद्र मोदी खोटी सहानुभूती दाखवतात असे वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केले. 10 वर्षात मुलाखत दिली नाही आणि निवडणुकीत महाराष्ट्र हातातनं गेलाय हे लक्षात आल्यावर त्या दुरुस्त्या करण्यासाठी मुलाखत द्यायची पाळी आली. यातच शरद पवारांचा विजय आहे असं मला वाटतं. त्यांनी या मुलाखतीमध्ये असं सुद्धा म्हटलंय की उद्धव ठाकरे जे करायचो आदरपणाच्या वेळेस विचार न करतो आणि उद्धव ठाकरे जेव्हा आपण अडचणीत असतील त्यांना मदत करणारा सगळ्यात पहिले उद्धव ठाकरेंचा पक्ष का फोडला? काल तुम्ही त्या हेलिकॉप्टर प्रवास केला तिथं बिघडला अंधाऱ्यांचाही तेच हेलिकॉप्टर. आज सकाळी मी इस्लामपूरहून पुण्यात आलो आणि ते हेलिकॉप्टर सुषमा अंधारेंना आणण्यासाठी गेलं, त्या ठिकाणी त्याचा अपघात झाला. मला माहित नाही, बघितलं बाळासाहेबांचे शिवसेना होती, बाळासाहेबांचं जे ते कर्ज मी उतरू शकत नाही, मात्र बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जो मुख्यमंत्री आहे तो मुख्यमंत्री मी केला आणि त्यांनाही श्रद्धांजली दिली असं मोदी. बाळासाहेबांचं कर्ज उतरवू शकत नसते तर मग त्यांनी बाळासाहेबांच्या चिरंजीवांशी आधी चर्चा करायला पाहिजे होती. त्यांचा पक्ष फोडून त्यानंतर सहानुभूती का दाखवत आहे? तर सगळ्या महाराष्ट्राची सहानुभूती उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या मागे आहे आणि म्हणून आता हे 10 वर्षात पहिलीच मुलाखत ही फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं जे वादळ महाराष्ट्रात तयार झाले ते शांत करण्यासाठी दिली असं माझं मत आहे.